आपण सर्वांना नमस्कार। एक आम्ही खात पेरणी यंत्र तयार केलेला आहे। हा खात पेरणी यंत्र हे जे आहे ते पाण्याची आपली एक फुटकी बॅरी आहे, ती बॅरी फुटली होती बुडातून आणि त्याच्या तोंडाला एक फुटकी बॅरी आहे आणि त्याच्या तोंडाला एक सायकल मोटरसायकलचा ट्यूब कापून इथे क्लिपच्या सहाय्याने त्याला फिट आवळण्यात आलेलं आहे आणि इथं 2.5 इंची पाईप आहे। या 2.5 इंची पाईपला एक दुसरं रेड्युसर काहीतरी म्हणतात ह्याला, रेड्युसर लावून ह्याला छोटं पुढे 1 इंची पाईप लावलेला आहे आणि 1 इंची पाईपाला या खत कमी जास्त करण्यासाठी इथं एक छिद्र सोडलेलं आहे। या छिद्रामध्ये आपण अंगठा घालून खताचं प्रमाण कमी जास्त करता येते आणि याच्याने खत घातल्यामुळे झाडाच्या पोग्यात किंवा इतर पडण्याची आपल्याला भीती नसते। याप्रमाणे आपल्याला खताच्या झाडाच्या बुडाला एकदम आपल्याला खत टाकता येते आणि याच्यामुळे पोग्यात वगैरे पडण्याची आपल्याला भीती नसते। आणि हा खत पेरणी यंत्र अतिशय किफायतशीर व चांगला आहे। याला अडकवण्यासाठी आपल्या शाळेतल्या लेकराच्या दप्तराचे बंद होते घरामध्ये, ते दप्तराचे बंद त्याला लावून ते बॅरीला आपल्याला अडकवण्यासाठी एक त्याला साधन तयार केलं आणि त्याला आपल्या खांद्याला अडकावून अशा पद्धतीने आपल्याला खत टाकता येते। हा खत पेरणी यंत्र कमीत कमी 70 ते 80 रुपयामध्ये तयार करता येतो आणि हा खत पेरणी यंत्र अतिशय चांगला व उपयोगी आहे। हा खत पेरणी यंत्र जळकोट तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील गीतांजली हार्डवेअरचे मालक अनिल गवळे व मी मुकरम बंडे यांच्या संकल्पनेतून हा पेरणी यंत्र तयार करण्यात आलेला आहे। तरी शेतकरी बांधवांनी जर अशा पद्धतीचा पाण्याच्या फुटक्या बॅरीपासून आणि त्याला असे जर जोडणी पाईपची जोडणी करून जर खत पेरणी यंत्र तयार केले तर खूप किफायतशीर व चांगले आहे। धन्यवाद। आपण सर्वांना नमस्कार।